नमस्कार, मी अजित चव्हाण. आज संबंध महाराष्ट्र दुःखात आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना धारातीर्थी पडलेल्या मेजर कौस्तुभ राणेंना आपण आज श्रद्धांजली वाहणार आहोत. दहशतवाद्यांशी लढताना धारातीर्थी पडलेले महाराष्ट्राचे शूर सुपुत्र मेजर कौस्तुभ राणेंना आज शोकाकुल वातावरणामध्ये अखेरचा निरोप देण्यात आला. मीरा रोडच्या स्मशानभूमीत संपूर्ण लष्करी इतमामात मेजर राणेंवरती अंत्यविधी करण्यात आले. अंत्यविधीला आलेल्या प्रत्येकाच्या पापण्या यावेळी ओल्या झाल्या. राणेंच्या कुटुंबियांनी यावेळी अत्यंत धीरोदत्तपणे मेजर राणेंच्या पार्थिवावरचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. हजारोंच्या जनसमुदायानं दिलेल्या वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसरात देशभक्तीचं स्फुरण चढलं. महाराष्ट्राचा हा वीर सुपुत्र काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाला. हजारोंचा जनसमुदाय मेजर कौस्तुभ यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित होता. या अमर शहीदाच्या पाठीमागे आई वडील, पत्नी आणि लहान 2 वर्षांचा छोटा मुलगा असा परिवार. आपण तमाम देशाच्या वतीनं मेजर कौस्तुभ राणेंना श्रद्धांजली वाहतोय. राजेंद्र माळी आपल्याबरोबर आहेत. माळीसाहेब नमस्कार. काय शब्दात श्रद्धांजली वाहला आपण या देशाच्या थोर सुपुत्राला? या देशाच्या थोर सुपुत्राला मेजर कौस्तुभ राणे अमर रहे. माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांच्या मृत आत्म्यास चिरशांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबास जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांना ईश्वर धीर देण्याची, ईश्वर हे देव अशी मी विनंती, देव ईश्वर चरणी प्रार्थना करतो. राजेंद्रजी धन्यवाद. या बलिदानानंतर संपूर्ण मीरा रोडचा परिसर हेलावून गेला होता. मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या वैभववाडीच्या राणे कुटुंबाची गेले काही वर्ष याच परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. आपण बघतोय काळजाला घरं पडतात. या वीरपत्नीकडे पाहून त्यांनी तिरंगा स्वीकारला त्यावेळेला प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. नांदेडहून दिनेश कुलकर्णी जी आपल्या संपर्कात आहेत. दिनेशजी, आपण खरंच कुठल्याही पद्धतीनं या शहीदाचं ऋण फेडू शकत नाही, विशेषतः त्यांच्या कुटुंबाचं. श्रद्धांजली आज त्यांना व्हायची आपल्याला. काय शब्दात श्रद्धांजली व्हा? अवघ्या वयाच्या 29व्या वर्षी देशाला या म्हणजे कौस्तुभ राणेंचं जे बलिदान झालेलं आहे त्याला देश कदापि विसरणार नाही. आणि पाकिस्तानचं हे जे कार्य आहे याला सुद्धा आम्ही सदैव ध्यानात ठेवू. चिमुरड्याचं अक्षरशः डोळ्यातले पाणी आम्हाला पाहवत नव्हते सर. अंत्यविधीच्या वेळी जी 24 तास पाहत असताना तर सगळ्या पातळीवरून आपण एकत्र करून त्यांना देखील आपण मदत केली पाहिजे आणि विधायक सगळ्या दृष्टिकोनातून त्यांना सहकार्य केलं पाहिजे सर. परिवाराला आजच्या दिवसापुरतं ही आठवण राहिलेली कामाची नाही सर. दीर्घ स्मरणात त्यांच्या फॅमिलीचं सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे सर. दिनेशजी, खूप महत्वाची प्रतिक्रिया आहे की आजचाच दिवस या शहीदाला मानवंदना देताना आपण हेलवून जातो, पण इतर दिवस, या पुढचं आयुष्य सगळं या कुटुंबाच्या करता सगळ्यांनीच जबाबदारी जी आपली ती नीटपणे पार पाडली पाहिजे. या निमित्तानं एक आवाहन नक्की करावं असं वाटतं. सैन्य दलामधले अधिकारी असतील, कर्मचारी असतील, जे कोण सरकारी कर्मचारी किंवा इतर विभागांमध्ये यांची कामं असतात, कृपया आपण त्यांना प्राधान्य द्या, त्यांचा सन्मान करा, त्यांच्या कुटुंबाचा सन्मान करा. शहीदाच्या कुटुंबाचं कुठलंही काम आपल्याकडे जर आलं, आपल्याकडे त्याची फाईल आली, तर ती तातडीनं हातावेगळी करा, त्यांचा सन्मान करा. संतोष बोलत आहेत धुळ्याहून. संतोषजी हा नमस्कार. नमस्कार, बोला. खरं म्हणजे सैनिक हा एकमेव असा घटक असतो की जो आपल्या गोकुळासारख्या संसाराला आणि सोन्यासारख्या आपल्या कुटुंबाला तुळशीपत्र ठेवून तो आपल्या सीमेवरती जाऊन आपला पहारा करत असतो आणि आपण इकडे सुखाने झोपू शकतो. आज मेजर राणे यांच्या रूपाने अजून एक सैनिक शहीद झाला यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी एक मुख्याध्यापक आहे आणि माझ्याकडे येणारा जो विद्यार्थी हा सैनिक पुत्र असेल तर मी त्याच्यासाठी संपूर्ण माझ्या परीने जो काही मला हे करता येईल समर्पण मी त्याच्यासाठी तयार असेल. आज कौस्तुभ राणेंना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे मृतात्मा तर नाही म्हणता येणार, आत्मा कधीही मरत नसतो, तो अमर असतो. त्यांच्या आत्म्यास परमेश्वर
चिर शांती देव आणि त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो पेलण्याची त्यांना शक्ती देव एवढं मी या ठिकाणी आज सांगू शकतो. जी संतोषजी धन्यवाद, आपण ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तमाम देशाच्या मनामध्ये आज या शहीदाच्या कुटुंबाबद्दल पराकोटीचा आदर आहे. पण एक आवाहन करावं असं वाटतंय तमाम ज्या ज्या मंडळींच्याकडे या शहीद कुटुंबांच्या बाबतीतली कामं असतात त्यांना की कृपया आपण कुठंही या कामात कुचराई करू नका, त्याला प्राधान्य द्या. हीच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असेल. मालवणहून जगदीश चव्हाण बोलत आहेत. चव्हाणसाहेब, आपल्या मालवणचंच खरं तर हे मूळ राणे कुटुंब आहे, वैभववाडीमधल्या सिंधुदुर्गातल्या. एका डोळ्यामध्ये अभिमान आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये निश्चित आज मालवणवासियांच्या अश्रू असणार आहेत. काय श्रद्धांजली व्हाल आपण? नमस्कार जी. मेजर कौस्तुभ राणे यांनी एक अशी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे आणि ते स्वतःच्या देशासाठी स्वतः अस्तित्व पण पणाला लावून त्यांनी जे एक ठसा उमटवला या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव मालवणचं नाव या देशाच्या याच्यात कोरलंय. मी पहिल्यांदा सिंधुदुर्गवासियांच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करू इच्छितो. मेजर कौस्तुभ राणे यांनी सैन्यात लढता लढता पाकिस्तानला धडा शिकवताना शहीद झाले. मी जी 24 तासचे पण आभार मानू व्यक्त करू इच्छितो. त्यांनी या वीर जवानांची जी घेतली दखल घेतली समाजापर्यंत त्यांचं बलिदान पोहोचवता त्यामुळे भावी पिढीला पण एक आदर्श मिळेल. या कौस्तुभ गवस यांना पुन्हा एकदा आमच्या सर्वांकडून आदरांजली अर्पण करतो. खरं चव्हाणसाहेब, एक शहीद जवान आपला सर्वस्व सर्वोच्च बलिदान देशाकरता देतो, तिरंग्यात लपेटून त्याचा मृतदेह त्याच्या घरी येतो तेव्हा त्याच्या परिसरातला त्याच्या राज्यामधल्या अनेक तरुणांना ती प्रेरणा असते. देशाच्या रक्षणासाठी अवघ्या 29व्या वर्षी हा आपला एक भाऊ सैन्य दलामधला अधिकारी शहीद झाला. एक खूप धक्कादायक हे बलिदान सगळ्यांच्या करता असलं तरी देखील अभिमान या वीर पुत्राचा अशी धीरोदत्त प्रतिक्रिया त्यांच्या आईबाबांनी दिली. त्यांच्या पत्नी, छोटा 2 वर्षांचा मुलगा, आई वडील आणि इतर परिवार त्यांच्या पाठीशी. प्रेक्षक हो, या सैनिकांना आपण काय देऊ शकतो? आपण उतराई होऊच शकत नाही, कायम त्यांच्या ऋणामध्ये राहूच शकतो, पण या शौर्याचा सन्मान करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना कृतज्ञतापूर्वक मानवंदना देण्याकरता शहीद सैनिकांच्या वीरपत्नी आणि वीरमातांकरता एक शौर्य सन्मान झी 24 तासच्या वतीनं यावर्षी आहे. आपण आपल्या सगळ्यांना त्याच्याकरता निमंत्रण आहे. 12 ऑगस्ट 2018 संध्याकाळी 5:30 वाजता महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, ग. दा. आंबेकर मार्ग, परळ, भोईवाडा, मुंबई या ठिकाणी हा शौर्य सन्मान झी 24 तासच्या वतीनं असणार आहे. आपण कुठल्याही पद्धतीनं उतराही होऊ शकत नाही यांच्या ऋणातनं, पण त्यांचा सन्मान त्यांच्या पुढे दोन्ही हात जोडून शीश झुकवून आपण सांगू शकतो की तुम्हा कुटुंबियांमुळे आमचा देश सुरक्षित आहे आणि आम्ही ऋणी आहोत. महाराष्ट्राच्या देशाच्या वतीनं हा शौर्य सन्मान असेल. आपण सर्वांनी मुंबईत या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी विनंती. अनिता बोलत आहे जालन्याहून. अनिताजी नमस्कार, बोला. नमस्कार सर. जी मेजर कौस्तुभ राणे यांचं काम खूपच कौतुकास्पद आहे. सैनिकांचा आम्हा सर्वांना आपल्या सर्वांना खूपच अभिमान वाटतो. महाराष्ट्राचा वीरपुत्र दहशतवाद्यांशी तोंड देताना शहीद झाले. 2 वर्षाचा मुलगा बघून खूप अश्रू अनावर होतात सर. शहीदांच्या वीरपत्नीचं जगणं खूपच कठीण असतं. भावी पिढीला यातून संदेश मिळतो. पुढे आपलं म्हणणं भावी पिढीला यातनं मोठा संदेश मिळत असतो. हे बलिदान वाया जात नाही, यातनं अनेक कौस्तुभ उभे राहतील आणि ते देशाच्या रक्षणासाठी पुढे येतील अशी अपेक्षा आपण करूयात. पण या कुटुंबाकडे पाहून खरंच प्रत्येकाचेच आज अश्रू अनावर होत आहेत. छोटा लहानगा 2 वर्षांचं छोटं बाळ, त्याला कळतही नसेल पण त्याचे बाबा देशासाठी शहीद झालेत. ही फार मोठं घराण्याचं आमच्या नाव काढलं अशी प्रतिक्रिया त्याच्या कुटुंबियांकडनं मिळते. कौस्तुभ यांच्या संपूर्ण परिवाराला मानाचा जय हिंद. अशा असंख्य शहीद परिवारांमुळं, त्यांच्या त्यागामुळं आमचा देश उभा आहे. आमचं सैन्य सीमेवरती असतं त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये सैन्य दलाच्या प्रती आदर
तो याच मुळे असतो की सर्वोच्च त्याग सर्वोच्च बलिदान देताना आमचा सैनिक कुठेही मागेपुढे पाहत नाही, आपल्या संसाराचा तो विचार करत नाही आणि त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत, आमच्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. दहशतवादी सीमेतून आत येताना दिसल्यानंतर थेट चकमक झडली. त्या फायरिंगमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आणि त्यात मेजर कौस्तुभ यांच्यासह इतर तिघा जण चार आपले जवान देशाच्या सीमांचं रक्षण करताना शहीद झाले. मेजर कौस्तुभ राणे यांच्या अंत्यविधीच्या वेळी प्रचंड जनसमुदाय लोटला होता, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. मेजर कौस्तुभ राणे अमर रहे अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला होता. वाशिमहून रवी हटकर बोलत आहेत. रवीजी नमस्कार, काय शब्दात श्रद्धांजली वाहाल आपण? सर नमस्कार. सर कस्तुरभी राणे सरांना सर आज ते अमर झाले, परंतु प्रत्येकाच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तींच्या घराघरात त्यांनी आपलं स्थान हे केलेलं आहे सर. आणि प्रत्येकांच्या आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा हा सैनिक व्हावा असं प्रत्येकाला वाटतं सर. त्यांना मी श्रद्धांजली देतो सर वाशिमवरून. रवीजी धन्यवाद, आभार. तमाम देश महाराष्ट्र या कुटुंबाचा ऋणी आहे, सैन्य दलाचा अभिमान आज प्रत्येकाच्या मनामध्ये पुनश्च एकदा जागृत करून कौस्तुभ आपल्यातून निघून गेले. देशाच्या संरक्षणासाठी आपला पुत्र देणाऱ्या या आईवडिलांना, वीरपत्नीला, त्यांच्या कुटुंबियांना, चिरंजीवाला, सगळ्यांनाच मानाचा जय हिंद. या कुटुंबियांच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही, पण आज आमच्या या अमर शहीदाला सबंध देश श्रद्धांजली वाहतोय. महाराष्ट्र आज शोकसागरात बुडाला आहे. आमचा एक भाऊ सीमेवरती आमच्या रक्षणासाठी शहीद झाला तेव्हा कुटुंबाची पर्वा ही मंडळी करत नाहीत. महादेवजी बोलतायत साताऱ्याहून. महादेवजी नमस्कार. नमस्कार. काय शब्दात श्रद्धांजली वाहाल आपण मेजर कौस्तुभ यांना? हो हो हो, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच आमची मनपूर्वक श्रद्धांजली. धन्यवाद, आपण फोन केला, आपण श्रद्धांजली वाहिली त्या शूर सुपुत्राला. त्याबद्दल आजची दृश्य हेलावून टाकणारी होतीच, पण अनेकांना प्रेरणा देणारी ही दृश्य आहेत. आपला पती लपेटून आला तो तिरंगा हातात घेणारी ही आमची बहीण असंख्य मुलींकरता प्रेरणा. कमलाकर बोलतायत सोलापूरहून. कमलाकर जी नमस्कार, काय शब्द श्रद्धांजली? सर मी नमस्कार सर जी, मी कमलाकर काटमोरे बोलतोय सोलापूर जिल्ह्यातून जी, साखर पिंपरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर जी. आज मी कौस्तुभ राणेंचे टीव्हीच्या समोर बघतोय आणि सर नमस्कार. कमलाकर जी बोला, आपला आवाज येतोय, बोला. सर मी कमलाकर बोलतोय जी, पिंपरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. सर मी कौस्तुभ राणेंचं लाईव्ह टेलिकास्ट बघतो ना, आज मी माझ्या कुटुंबासोबत या ठिकाणी बसलेलो आहे. जे आज मी या कुटुंबासोबत बसलेलो आहे ते खरंच कौस्तुभ राणे यांनी तिथं शहीद त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यांनी आपल्या सगळं देशाचं, आमच्या कुटुंबाचं, सर्वांचं रक्षण केल्यामुळे मी आज कुटुंबासोबत या ठिकाणी बसलेलो आहे. खरं आणि असं म्हणतात की परमेश्वराला नेहमी चांगलीच लोक आवडतात, असं म्हटलं तर काही वावगं नाही. आणि कौस्तुभ राणे आपल्यासोबत सोडून गेले आणि जो दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावर कोसळला आहे, या दुःखाच्या डोंगरावर संपूर्ण काटमोरे कुटुंबही आणि सर्व आमचे जे काही सौ मीरा कमलाकर काटमोरे महिला भजनी मंडळ आहे त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. आणि कौस्तुभ राणे अमर राहे अजून एकदा उत्कंठ भावनेने या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद कमलाकरजी. मोहनजी बोलतात पुण्याहून, आमचे पुढचे प्रेक्षक आहेत. मोहनजी नमस्कार, कौस्तुभ राणेंना श्रद्धांजली वाहाल आपण. कौस्तुभ राणेंना आमच्या पुणे जिल्ह्याच्या वतीनं आदरांजली व्यक्त करतो. अनेकदा असं होतं की कुटुंब मागचं उघड्यावर पडतं, त्यावेळेस शासनाने म्हणा किंवा वैयक्तिक लोकांनी या कुटुंबाला आदर देण्याची गरज असते. आमच्या गावातर्फे आणि आमच्या पुणे जिल्ह्यातर्फे भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद मोहनजी या क्षणांकरता.
दिवस त्याच्या त्यांच्या पार्थिवाची वाट पाहिली जात होती. आज ज्यावेळेला अंत्यसंस्कार झाले त्यावेळेला सबंध मीरा रोड परिसरातनं हजारो लोक या आपल्या शूर सुपुत्राला श्रद्धांजली वाहण्याकरता हजर होते. एक अधिकारी घडवण्याकरता भारताच्या सैन्य दलाला प्रचंड मेहनत करावी लागते. देशातले अत्यंत हुशार तरुण अवघड परीक्षा देऊन लेफ्टनंट पदावरती त्यांची निवड होते. कठोर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यावेळेला एक सैनिक अधिकारी तयार होतो. एक सैन्य अधिकारी आपल्या देशाचा जाणं खरं तर देशाचं फार मोठं नुकसान असतं, कारण ही मुलं इतर क्षेत्रात गेली तर मोठ्या पदावर जाऊ शकतात, शांततेनं जीवन जगू शकतात, त्यांना तशी संधी असते, तितकी कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांच्याकडे असते. पण आवर्जून सैन्य दलाची निवड करणारी ही मुलं ज्यावेळेला शहीद होतात त्यावेळेला खरंच ठीक भयंकर यातना मनाला होतात. अशोकजी बोलतात बेळगावहून. अशोकजी नमस्कार, बोला. मी आता सध्या टीव्हीच्या समोर लाईव्ह कास्ट बघत आहे सर तुमचा. मी कौस्तुभ राणे, मेजर कौस्तुभ राणे आता शहीद झालेत सर. ते आम्हाला अत्यंत दुःख होत आहे सर. आम्ही सुखरूप त्यांच्यामुळे असतो सर. आम्ही ते सीमेवरती लढत असतात, परंतु आम्ही सुखरूप त्यांच्यामुळे असतो. त्यांच्या कुटुंबियाला भयंकर आघात झालेला आहे सर, आणि त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सहभागी होतो सर. आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो सर. हीच एक देवाकडे आम्ही हे करतो सर, प्रार्थना करतो सर. अशोकजी धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया करता. तमाम राज्य तमाम देश आज या शहीदांना मानवंदना देतोय. गोरक्ष बोलतायत पुण्याहून, पुढचे आमचे प्रेक्षक आहेत. गोरक्षजी नमस्कार. नमस्कार सर, बोला. दुःख आहे अगदी, पाहून अतिशय मन अतिशय हेलावत आहे. दोन वर्ष समोर दिसतोय आणि अंतकरण अतिशय हेलावत आहे. आत्मा अमरच आहे सर, नैनम छिंदंती शस्त्राणी. परंतु अगदी हॅलो जी गोरक्षजी. हा, परंतु आत्मा अमर आहे ते आपल्यातच आहेत, त्यांच्या कार्यवृत्तीनं ते आपल्यात आहेत. त्यांना आमच्या सर्वांतर्फे पुणे जिल्ह्यातर्फे श्रद्धांजली. धन्यवाद गुरुक्षजी. या निमित्ताने इतकंच एक समाजाला आवाहन करावंसं वाटतंय. ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला जे सैनिक दिसतील, त्यांचे कुटुंबीय, त्यांचं काही काम आपल्याकडे आलं, तर ते आपण सर्वप्रथम करा, सगळ्यात आधी करा. कारण हा सैनिक सगळं काही मागे ठेवून, कुटुंबाला मागे ठेवून आणि ते आपल्या भरवशावरती मागे ठेवून तिथे शत्रूशी दोन हात करत असतो. आपल्या सैन्य दलामधल्या शहीद अधिकारी जवान यांच्या कुटुंबियांची काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य. उद्धवजी बोलतायत, पुढचे आमचे प्रेक्षक आहेत. उद्धव वाघमारे. उद्धवजी नमस्कार, बोला. उद्धवजी बोला. कार्यकर्त्यांबद्दल आम्ही त्यांनी रक्षण केलं आमच्यासाठी जी, आम्हाला खूप वाईट वाटतं. आम्ही त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो सर. उद्धवजी धन्यवाद, आभार आपले. उस्मानाबादहून उद्धव वाघमारे आमचे प्रेक्षक बोलत होते. आज ह्या कुटुंबाच्यासाठी अत्यंत खरंच कठीण दिवस आहे. आपला इकुलता एक मुलगा देशरक्षणासाठी देणारे आईवडील, त्यांच्या पत्नी यांचे खरंच आपण कधीच ऋण फेडू शकणार नाही आहोत. पण आज सबंध देश या आपल्या शूर सुपुत्राला श्रद्धांजली वाहतोय. कौस्तुभ राणे अमर रहे. वसईहून जयसिंगराव देसाई बोलतायत. जयसिंगरावजी नमस्कार, बोला. हॅलो जयसिंगरावजी नमस्कार, बोला. हा, मी जयसिंगराव देसाई बोलतोय वसईवरून जी. मिलिटरीतला मी जी. तर हे कुठं टी व्ही मध्ये बघून मला माझं मन हलून मी एवढं गेलंय की मला काही बोलता येत नाही. तर मेजर कौस्तुभ रावणेंच्या कुटुंबियांना ताकद देव. आणि मेजर कौस्तुभ राणे हे जे वारलेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती देव. जयसिंगरावजी आपल्यासारखीच परिस्थिती आज प्रत्येक देशवासियाची होते. कारण ज्यावेळेला आपला एखादा सैनिक शहीद होतो त्यावेळी प्रत्येकाच्याच डोळ्यामध्ये अश्रू असतात. याच करता आज आम्ही तमाम महाराष्ट्राच्या वतीनं आमच्या या शूर सुपुत्राला श्रद्धांजली वाहतोय.
नारायणजी बोलतायत बुलढाण्याहून आमचे पुढचे प्रेक्षक आहेत. नारायणजी नमस्कार, बोला. नमस्कार सर. जी सर, मी टी व्ही समोर पाहतो मेजर राणेचा अंतिम निरोप चालत आहे. तर त्या परिवारावर जे दुःख कोसळलेलं आहे जी, तर ते परिवार त्यांना पेलण्याची देव शक्ती देऊ. खरं. आणि सरकारनं सातत्याने त्यांच्या मुलांकडे पत्नीकडे लक्ष द्यावं आणि अशी वेळ कोणावर येऊ नये, त्यांना सर्वांना दुःख सावरायची सावरायची शक्ती देऊ, ही माझ्या ससाने परिवारावर पतीने एक विनंती आहे. नारायणजी प्रत्येकाचीच ही भावना आहे की सरकारनं आणि प्रशासनानं या कुटुंबाची आता काळजी घेतली पाहिजे. हा सर, तेच आहे, कारण ज्यावेळेस मनुष्य जातो परिवार मागे सोडून जातो. खरंय. धन्यवाद. आपले राजू काळे बोलतायत, पुढचे आमचे प्रेक्षक आहेत. राजूजी. हॅलो सर. जी नमस्कार, बोला. त्यांना भावगृह स्वामी जी, खरंच लय वाईट वाटत त्यांच्याबद्दल. लहान मुलगा आहे ते, त्यांच्याबद्दल. खरं राजू काळे साहेब, प्रत्येकाच्याच मनातली ही भावना आहे. निशब्द होत आहेत अनेक जण, बोलू शकत नाहीत. त्यांना सांगा ना, वाईट वाटत लहान मुलगा आणि ते वाईट वाटत. धन्यवाद राजूजी, आपण ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. या शहीदांच्या या शूरवीरांच्या ऋणात्मक प्रेक्षक हो आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. भारत मातेच्या रक्षणाकरता आपले सुपुत्र देणाऱ्या वीरमाता, आपला पती देशाकरता देणाऱ्या वीरपत्नी, त्यांचे कुटुंबीय, या सगळ्यांच्याच ऋणातनं आपण कधीच मुक्त होत नाही. पण त्यांचा सन्मान, शौर्य सन्मान झी 24 तास यावर्षी करणार आहे. रविवार दिनांक 12 ऑगस्ट 2018 संध्याकाळी 5:30 महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिलमजदूर संघ, गद आंबेकर मार्ग, परळ भोईवाडा, मुंबई इथं हा शौर्य सन्मान असणार आहे. आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या शहीदाच्या कुटुंबियांना मानवंदना द्यावी ही विनंती. मेजर कौस्तुब यांच्या कुटुंबाचे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं सांत्वन. आपलं ऋण आम्ही कधीच विसरू शकणार नाही. हा लहानगा मुलगा आमच्या डोळ्यापुढनं कदाचित आयुष्यभरात यापुढं कधी हलू शकणार नाही. पण आपण कधीही या सैनिकांची मदत करू शकलात तर नक्की करा. त्यांच्या कुटुंबाची आपण काळजी घेणं हीच त्यांच्याकरता सर्वात मोठी श्रद्धांजली असेल. आपला सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा मेजर कौस्तुभ यांना मानाचा जय हिंद.